बीड जिल्ह्यातल्या सोशल मीडियावरचा पोलिसांचा वॉच वाढलाय. मुंडेवाडी प्रकरणामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे. बीडमध्ये आतापर्यंत 191 लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाद्वारे जातीय विष पेरण्याचं काम केलं जात आहे आणि त्यामुळेच सोशल मीडियावरती हा वॉच ठेवला जाणार आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांचा सोशल मीडियावरचा वॉच वाढलेला आहे. बीड लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सोशल मीडियावरती अक्षरशः जातीजातीमध्ये द्वेष पसरेल अशा प्रकारचं लिखाण होतं आणि यावर बीड पोलीस अगदी बारकाईने लक्ष देऊन आहेत. आता काही दिवसावरती बीड लोकसभेची मतमोजणी होणार आहे आणि मतमोजणीनंतर हा व्हायलन्स होऊ नये यासाठीसुद्धा पोलीस कशाप्रकारे काळजी घेत आहेत हे सांगण्यासाठी माझ्यासोबत बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर आहेत. ठाकूरसाहेब, काय तयारी केली आपण, कशाप्रकारे आपलं या सगळ्या बाबीवर लक्ष असणार आहे? बीड जिल्ह्याची जी लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अचानकपणे सोशल मीडियावर बऱ्याच पोस्ट वेगवेगळ्या व्हायरल व्हायला लागल्या होत्या. त्यामध्ये बऱ्याच ऑब्जेक्शनेबल पोस्ट होत्या या आणि काही पोस्ट दुसऱ्याला प्रोव्होक करणाऱ्या होत्या, म्हणजे दुसऱ्याला हर्ट करणाऱ्या होत्या अशा पद्धतीच्या पोस्ट होत्या. या संदर्भात आपण आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 1.5 महिन्यामध्ये 16 गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यानंतर आणि अशा आम्हाला एकूण 316 पोस्ट आढळून आल्या होत्या. त्यापैकी आपण 263 पोस्ट जे आहे ते सोशल मीडियावरून काढून टाकण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. बाकीचे जे उरलेलं एक 50+ काही आहेत त्या पोस्ट देखील आपण ती प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये त्या पण पोस्ट काढून टाकण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. आणि एकूण 191 लोकांवर आम्ही आत्तापर्यंत कारवाई केलेली आहे. या सोशल मीडियामध्ये इलेक्शन नंतर निवडणुकीनंतर अचानकपणे वाढ झाल्यामुळे मग आम्ही काही आवाहन देखील केलं. जे सुज्ञ नागरिक होते त्यांनी देखील, पत्रकार मंडळी यांनी देखील आवाहन केलं आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावरचं जे ज्या पोस्ट आहे ते खूप डिक्लाईन झालं. तरी देखील अजूनही काही लोक आहेत की जे मीडियामध्ये दुसऱ्याला हर्ट होईल अशा पद्धतीचे मेसेज करतायत, त्यांच्यावर आमचं वॉच आहे. पण या संदर्भात सर एक कारवाई आम्ही ऐकतो की काही लोकांना नोटीस इश्यू केल्या, विशेषतः 4 तारखेच्या अनुषंगानं त्यांच्याशी चर्चा होते, अशी काही कारवाई होते का? हां, आम्ही काही लोक आयडेंटिफाय केलेले आहेत की जे सोशल मीडियाच्या माध्यमाने प्रोव्होकेट करण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांना आपण नोटिसा देतो आहे. पोलीस आम्ही त्यांची यादी देखील बनवलेली, साधारणतः ही एक 400-450 लोकांची यादी आहे. त्या सर्व लोकांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवून समज देऊन त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देऊन आमचं काम चालू आहे आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील आपण करतो आहोत. सर, मुंडेवाडीच्या संदर्भामध्ये जो काही काल निर्णय झाला, एका व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला होता, त्यात पुढे काय झालं? जो मुंडेवाडीचा प्रकार घडलेला होता तो ॲक्च्युली गावाची मान्यता त्याला नव्हतीच, परंतु त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे, त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे, त्याला अटक देखील केली आहे, त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील केलेली आहे आणि त्या गावामध्ये आमची सततची पेट्रोलिंग ठेवलेली आहे आणि आम्ही स्वतः आणि इतरही अधिकारी तिथं शांतता मीटिंग घेतली, त्यालाही चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळालेला आहे. तिथल्या स्थानिकांचा, ज्येष्ठ लोकांचा देखील त्याच्यामध्ये चांगला सहयोग मिळाला, तरुणांनी देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा सहभाग घेतलेला होता आणि एकंदरीत त्या दोन्ही गावांमध्ये शांतता आहे. पण सर, एकूण 4 तारखेच्या निकालाआधी पोलीस विभागाकडनं काय आव्हान करण्यात येतं लोकांना? निकालाचा निकाल काहीही लागू, जो त्या निकालाला रिॲक्ट करताना थोडी जबाबदारी सगळ्यांनी दाखवली पाहिजे, दर्शवली पाहिजे आणि सोशल मीडियाचा वापर करताना त्याचा एक जबाबदारीपूर्ण त्याचा वापर व्हावा. त्याच्यामध्ये कोणाच्या भावना हर्ट होऊ नये, कोणाला म्हणजे कोणाच्या विषयी अपशब्द जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. जर असं काही जर आढळून आलं तर निश्चितपणानं त्याच्यामध्ये आम्ही गंभीर्याने गुन्हे दाखल करून घेण्यात येतील. नक्कीच, आपण ऐकलं की हे नंदकुमार ठाकूर बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत, त्यांनी सांगितलं की बीडमध्ये जवळपास 400 जणांना जे सोशल मीडियावरती काहीतरी व्हायलन्स होईल अशा प्रकारचं लिखाण करतायत, अशांना नोटीस पाठवायचं काम सुरू आहे आणि 4 तारखेला जी मतमोजणी होणार आहे, निकाल काही लागला तरी त्यात कुठला व्हायलन्स होणार नाही आहे, अशा पद्धतीनं रिॲक्ट झालं पाहिजे असं मत नंदकुमार ठाकूर यांनी व्यक्त केलं आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.